गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरकलं तर एक ट्रेंड चांगलाच रंगात असल्याचं चा पाहायला मिळत होतं तो ट्रेंड होता हॅशटॅग थाला फॉर रिझन आता हा ट्रेंड सुरू होण्यामागं तसं विशेष काही कारण नव्हतं पण जगभरात आणि देशात क्रिकेट आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांची कमी नाही त्यामुळे हे फॅन्स अधूनमधून असे ट्रेंड मार्केटमध्ये आणत असतात त्यातलाच हा एक ट्रेंड आणि आज या ट्रेंडवर बोलण्यामागचं कारण म्हणजे इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची जर्सी क्रिकेटमधून निवृत्त करण्याचा निर्णय बी सी सी आयनं घेतलाय आता जर्सी निवृत्त करणं म्हणजे काय जर्सीचा क्रमांक कसा ठरवतात आणि आजवर कोणकोणत्या खेळाडूंची जर्सी निवृत्त करण्यात आली असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज सुरुवातीला पाहूयात बी सी सी आय जर्सी बाबत नक्की काय निर्णय घेतला इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार बीसीसीआय सांगितलंय द यंग प्लेयर्स अँड करंट इंडियन टीम प्लेयर्स हॅव बीन टोल्ड नॉट टू पिक एम एस सेवन जर्सी द रिटायर धोनीज टी शर्ट फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन फॉर द गेम म्हणजेच भारतीय संघात खेळत असलेले सध्याचे खेळाडू आणि आगामी काळात भारतासाठी खेळणाऱ्या सर्व युवा खेळाडूंना धोनीचा जर्सी क्रमांक असणारा सात नंबर निवडण्यास मनाई करण्यात आली याचाच अर्थ बीसीसीआय धोनीच्या कारकिर्दीला आणि कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी धोनीची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतलाय ने घेतलेल्या या निर्णयामुळे आता भारतीय संघात कोणत्याही भारतीय खेळाडूच्या अंगावर सात नंबरची जर्सी पाहायला मिळणार नाही पण आता प्रश्न उभा राहतो तो म्हणजे या खेळाडूंना त्यांचा जर्सी नंबर मिळतो कसा मुळात जेव्हा क्रिकेट या खेळाचा जन्म झाला त्यावेळी सगळं कसं एकदम सरळ होतं खेळाडू पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट आणि गरज असल्यास शर्टावर स्वेटर घालून मैदानात उतरायचे त्यावेळी खेळाडूंना टेस्ट कॅपचा नंबर दिला जायचा जो आजही दिला जातो जो तुम्ही संघात कधी खेळायला आलात त्यानुसार दिला जातो उदाहरणार्थ भारतासाठी माजी कसोटीपटू अमर सिंग यांना कसोटी क्रिकेटमधली पहिली कॅप मिळाली होती त्यामुळं त्यांच्या टेस्ट कॅपचा क्रमांक आहे एक तर एकोणीसशे ब्याण्णवच्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडूंच्या अंगावर पहिल्यांदा रंगीत कपडे आले त्यानंतर ऑस्ट्रेलियानं एकोणीसशे शहाण्णव साली पहिल्यांदा आपल्या खेळाडूंच्या जर्सीवर नंबर दिले आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या वर्ल्ड कप पासून आयसीसीनं खेळाडूंच्या जर्सीला नंबर देणं बंधनकारक केलं आता मूळ प्रश्न उभा राहिला तो खेळाडूंना जर्सी नंबर कशाच्या आधारावर द्यायचा त्यावेळी आयसीसीनं हात आखडता घेत क्रिकेट बोर्डांना याचा निर्णय घेण्याचे स्वतंत्र अधिकार दिले आणि अनेक संघांनी आपल्या खेळाडूंना अनुक्रमे एक ते पंधरा असे नंबर देऊन टाकले त्यावेळी बहुतांश संघांच्या कर्णधारांना एक नंबर दिला जायचा जेव्हा भारतीय संघासमोर जर्सी नंबरचा प्रश्न उभा राहिला त्यावेळी असाच काहीसा विचार करून खेळाडूंना नंबर वाटण्यात आले त्यात एक विशेष नंबर होता जर्सी नंबर दहा जगात दहा नंबरच्या जर्सीला मोठा मान होता फुटबॉलमध्ये पेले मॅरेडोना सारख्या खेळाडूंनी दहा नंबरची जर्सी अजरामर करून ठेवली होती त्यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बी सी सी न आपल्या संघातील दहा नंबरची जर्सी संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू असणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या अंगावर घालायची ठरवली आणि पुढे क्रिकेटमध्ये दहा नंबरची जर्सी अजरावर ठरली धोनी युवराज सारख्या खेळाडूंनी आपल्या वाढदिवसावरून जर्सी नंबर घेतले शेवटी खेळाडूंना आवडीनुसार जर्सी नंबर निवडण्याची मुभा मिळाली फक्त एका संघात एका अंकाच्या दोन जर्सी असू नये असा साधा नियम लागू करण्यात आला या एका कारणामुळे भारताचा युवा सलामी फलंदाज शुभमन गिल भारतासाठी खेळताना सत्याहत्तर नंबरची जर्सी घालतो आणि गुजरात टायटनसाठी आय पी एल खेळताना सात नंबरची आता पुन्हा येऊयात मूळ मुद्द्याकडे जर्सी निवृत्त करणं म्हणजे नक्की काय याचा सरळ सोपा अर्थ सांगायचा तर एखाद्या खेळाडूनं संघासाठी आणि देशासाठी विशेष कामगिरी केली तर त्याला विविध मार्गांनी अभिवादन केलं जातं त्यातलाच हा एक प्रकार म्हणजे जर्सी निवृत्त करणं एकदा का जर्सी निवृत्त करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला की तो जर्सी नंबर भविष्यात कोणत्याही खेळाडूला दिला जात नाही याआधी क्रिकेटमध्ये केवळ दहा नंबरची जर्सी निवृत्त करण्यात आली त्याचं झालं असं होतं की सचिननं क्रिकेटमधून संन्यास घेतला त्यानंतर त्याच्या जर्सीचा नंबर उपलब्ध झाल्यावर भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरनं ती जर्सी आपल्यासाठी मागितली काही काळ शार्दूल दहा नंबरची जर्सी घालून भारतासाठी खेळलाही पण त्याचा खराब परफॉर्मन्स नंतर त्याच्यावर आणि त्याला दहा नंबरची जर्सी देणाऱ्या बी सी सी आयवर टीकेची झोड उठली आणि त्यानंतर बीसीसीआयनं नंबर दहाची जर्सी क्रिकेट मधून निवृत्त करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आता भारताचा माजी कर्णधार निवृत्तीच्या दोन वर्षांनंतर बी सी सी आय जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली विशेष म्हणजे गेली दोन वर्ष ही जर्सी कोणत्याही भारतीय खेळाडूला देण्यात आली नव्हती त्यामुळे जर्सी निवृत्त करण्याची केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याचं बोललं जात होतं मात्र आज आलेल्या बातमीनंतर पुन्हा एकदा सोशल मीडिया पासून माध्यमांपर्यंत सगळीकडं फक्त एम एस धोनी या नावाची चर्चा सुरू झाली कारण भारत या देशात क्रिकेट हा खेळ नाही तर धर्म समजला जातो आणि सचिन तेंडुलकर नंतर या देवाचं स्थान एम एस धोनीनं मिळवलंय आपल्या कामगिरीच्या आणि चाहत्यांच्या प्रेमाच्या जोरावर बी सी सी न घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आणि भविष्यात आणखी कोणत्या खेळाडूची जर्सी निवृत्त करण्यात येईल असं तुम्हाला वाटतं याची उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद